नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल डीएड कॉलेज नरंदेमध्ये 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भंडारी यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ भोरे गुरुजी, संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शाळा समिती चेअरमन कुमार हर्षवर्धन दादा देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर ध्वजाला सलामी देऊन ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर करण्यात आली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपली भाषणं आणि समूहगीतं सादर केली. या निमित्तानं जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी प्रणाली भोरे हिचा सत्कार करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना भोरे म्हणाले की आपल्या भारत देशाचा इतिहास ओजस्वी व तेजस्वी आहे. क्रांतिकारकांचा इतिहास आदर्शमय आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांचा आदर्श घ्यावा, देशाचा सन्मान राखावा, मातृभूमीची सेवा करावी असं संबोधित करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात बोलताना देशमुख साहेब यांनी प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, आपली कर्तव्य आणि महापुरुषांचा इतिहास, तिरंगा ध्वज आणि त्याचा सन्मान याचं महत्त्व विशद केलं. गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. सहाय्यक शिक्षिका पी आर कुंभार यांनी संविधान, त्याचं महत्त्व, निर्मिती, प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व विशद केलं. यानिमित्तानं गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री बी एस खोत, पर्यवेक्षिका सौ एस एस निकम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ एस आर शिंदे यांनी केलं. प्रास्ताविक मुख्याध्यापक बी एस खोत यांनी केलं. आभार पर्यवेक्षिका एस एस निकम यांनी मानले. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.